यंदाच्या पावसानं सर्वांनाच हैराण केलंय. संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस महाराष्ट्रात बरसला तर बरसला, पण महापुरासारखं संकट आपल्या सोबत घेऊन आलाय. गेल्या 6 दिवसानंतर सांगली शहराला पावसानं विश्रांती दिलीय, तरीही वेधशाळेनं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. सांगली शहरात बचाव कार्याला वेग आला असून पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य एनडीआरएफच्या सैनिकांनी सुरू ठेवलंय. 6 दिवसांपासून पुरात अडकलेले सांगलीकर याबाबत काय म्हणतायत, जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी वैष्णवी जाधव हिच्याकडून. गेले 6 दिवसापासून सांगली जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये महापुराने वेग लागला, त्यामध्ये हजारो नागरिक अजूनही अडकले. आज महापुराचा संकट दिवस आहे. इथं आपण बघू शकता की अजूनही लोक स्थलांतर करत आहेत. सांगलीमध्ये लष्कर दाखल झालंय, एनआरडीएफची लोक आहेत, पोलीस प्रशासन सज्ज आहे, तरी देखील हजारोहून अधिक नागरिक अजूनही स्थलांतरित होत आहेत. काही काही नागरिकांपर्यंत प्रशासन जात नाही असा त्यांचा आरोप देखील आहे. आपण परवाच ब्रह्माची एक बातमी, दुःखद बातमी ऐकली, ज्यामध्ये जीवितहानी झाली होती. आपण इथं बघू शकतो की कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन चालू. आपल्या इथे बोटींची कमतरता होती म्हणून प्रशासनाने बोटी देखील मागवल्या, मात्र तरी देखील काही काही लोकांपर्यंत त्या बोटी पोहोचत नाहीये. महापुराची इथं आपण बघू शकता टायरद्वारे देखील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करतात. 6व्या दिवशी कमी होऊ लागले आणि आता थोडंसं कमी होत आहे. 57.2 फुटांवरून नदीची पाणी पातळी 56 फुटांवरती आली आणि त्यामुळे सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळालाय. तरी मात्र अजूनही सांगलीकर भयभीत आहे आणि आज एक दुःखद घटना घडली. औषध ज्या सेवा सुविधा आहेत त्या अभावी एका वृद्ध व्यक्तीचं निधन झालंय आणि ही सगळ्यात मोठी दुःखद घटना आहे, कारण की तिथपर्यंत प्रशासन पोहोचू शकलं नाही. कॅमेरामॅन सुजितसह वैष्णवी